असं मला वाटतं सुनावणी आहे, त्याच्यानंतर बघूया काय. सर, ज्या घडामोडी झाल्या म्हणजे एका रात्री ज्या घडामोडी झाल्या काय वाटतं? ते तर म्हणजे खरं म्हणजे भारतीय घटनेचा खूनच आहे. ज्या तऱ्हेनं हा शपथविधी झाला, पहाटे सही काय घेतात, कॅबिनेटची मीटिंग झाली का नाही हे अजून माहिती नाही. आज ते सुप्रीम कोर्टामध्ये सांगतील असं अपेक्षा आहे. कुठलंही नियोग करण्याच्या विषयी, इमर्जन्सी नियोग करण्याच्या विषयी किंवा राष्ट्रपतीची राजवट त्याचा आदेश उचलण्यासाठी म्हणून कॅबिनेटची जरुरी लागते, ती तर घेतली की नाही माहिती नाही. कारण सकाळी 7 वाजता 7:15-7:30 राष्ट्रपतीची सही झाली म्हणता, त्याच्या अगोदर कधीतरी ती सही झाली असावी, पण झालीच नाही अशा प्रकारची अफवा सगळी उठते. सत्य सांगतील ते आता भारतीय जनता पार्टी.